शिवसेना नेते शैलेश निमसे हत्या प्रकरणात स्वतःच्या पत्नीने कट रचून हत्या केल्याच्या आरोपात पत्नी साक्षी उर्फ वैशाली निमसे गेल्या एक वर्षापासून शिक्षा भोगत होती। काही दिवसापूर्वी तिची जेलमध्ये आत्महत्या झाल्याची घटना संपूर्ण महाराष्ट्रात पसरली, पण आता या घटनेने नवीन वळण घेतल्याचे चित्र उघडकीस येत आहे। ते म्हणजे मयत साक्षी निमसेच्या मुलीने स्वतः आदरवाडी पोलीस स्टेशनला जाऊन अज्ञात व्यक्तीवर तक्रार दाखल केली असून तिचा खून झाला आहे असे सृष्टी निमसे यांनी जाहीर केले आहे। यामुळे आता संशयाची दोरी ही खुनाची की काय हे संपूर्ण प्रकरणावर सृष्टी निमसेने वक्तव्य केले आहे, पहा। मी सृष्टी शैलेश निमसे, माझी मम्मी साक्षी शैलेश निमसे आदरवाडी जेलमध्ये असून माझ्या मम्मीने काल असं आम्हाला कॉल आलं की तुझ्या मम्मीने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला। आम्ही तिथे पोहोचल्यानंतर आम्ही मनस्थितीत नसताना सुद्धा पोलिसांनी आम्हाला तिघा चौघांनाच फक्त आतमध्ये घेतलं, दुसऱ्या कोणालाही घेतलं नाही। आत घेतल्यानंतर त्यांनी त्यांची प्रश्नांची उत्तरं सुद्धा समाधानकारक नव्हती आणि आमचा संशय असं आहे की आमची मम्मी असं काहीच करणार आणि नाही आम्हाला तो स्पॉट दाखवला आणि नाही त्या स्पॉटवर नेलं, आम्ही सांगून सुद्धा उडवाउडवीची उत्तरं देत होते। या संदर्भात खडकपाडा पोलीस स्टेशन येथे संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा असा अर्ज केला आहे। याची सखोल चौकशी होऊन या घटनेची सखोल चौकशी होऊन आम्हाला न्याय मिळावी ही विनंती आहे, प्लीज।